महाधन 19:19 हे विद्राव्य खत पिकाला सुरुवातीच्या 5 ते 20 दिवसांच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने दिल्यास पिकाची जोमदार वाढ होते. आपले पीक 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान असेल त्यावेळेस पिकाला 12:61:0 सोडल्यास पिकाचा जोमदारपणे फुटवा होतो. 13:40:13 हे खत पिकाच्या फुलधारणेच्या अवस्थेत दिल्यास पिकाची फुलगळती थांबवते व फलधारणा वाढवते, तसेच फुलांमध्ये व फळांमध्ये वाढ होते. 13:045 हे खत फुलाचे फळात रूपांतर होईपर्यंत मदत करते व तसेच फूल धरून ठेवण्याचे काम करते व फूल गळती थांबवते. 24:24 हे खत पिकांच्या मुळांची चांगली वाढ व तसेच कोंबांची वाढ होण्यास मदत करते व आवश्यक पूर्तता पूर्ण करते. 52:34 हे खत फळाची साईज वाढवण्याचे काम करते व त्याच प्रकारे फळाला आकर्षक रंग व चव सुधारते. 10:26:26 हे खत पिकाची वाढ व मुळांची वाढ लवकरात लवकर करून जास्त उत्पादन देण्यास मदत. 00:50 हे खत पिकांच्या पानांचे कूड भरून काढण्याचे काम करते व तसेच बुरशीजन्य रोग नियंत्रण करते व फळांची क्वालिटी सुधारते. 12:32:16 हे खत पेरणी केलेल्या रोपांसाठी व तसेच लागवड केलेल्या रोपांसाठी लवकरात लवकर वाढ घेण्यास मदत करते व हवामान पचवण्याचे काम करते. हे खत ऊसासारख्या सर्वच पिकांचे पोषक घटक भरून काढण्याचे मदत करते. 16:16:16 हे खत सर्वच भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त आहे. कॅल्शियम नायट्रेट हे खत फळ फूल व पान यावरील डाग नियंत्रण करण्याचे काम करते व तसेच फळाला सडण्यापासून वाचवते व रोग प्रतिकार क्षमता वाढवते. हे खत जोमदार फूल लागवडीसाठी व त्याचप्रकारे फूल धरून ठेवण्याचे काम करते. हे खत कीड आणि रोगांची पिकातील सहनशक्ती वाढवते आणि पिकाला सूक्ष्म घटक पुरवते. सिंगल सुपर फॉस्फेट जे पीक जमिनीच्या आत येते त्या पिकांसाठी जमिनीचा कडकपणा कमी करण्यास मदत करते व त्याचप्रकारे पांढऱ्या मुळांची वाढ करते व त्याच्यासोबत रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचे काम करते. हे खत दलदलसारख्या जमिनीत पिकाला उभे धरून ठेवण्याचे काम करते व पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत करते. हे खत पिकाची उत्तम गुणवत्ता वाढवते व त्याचसोबत कीड नियंत्रणाचा खर्च वाचवते. 20:20:13 हे खत पिकातील सल्फरची कमतरता भरून काढण्याचे मदत करते.